स्क्रॅच हा लहान मुलांना कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकवण्यासाठी बनवला गेलेला प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण यामधील लुक्स ब्लॉकमधील से आणि थिंक या ब्लॉक्सच्या वापराबद्दल माहिती घेतली. आज आपण याच्या पुढील काही ब्लॉक्सबद्दल माहिती घेऊ. या ठिकाणी शो आणि हाईड या नावाचे ब्लॉक्स आहेत. याचा वापर कसा केला जातो हे आपण पाहू. हाईड ब्लॉक जेव्हा एक्झिक्यूट होतो त्यावेळी हा ब्लॉक ज्या कार्टून किंवा ज्या स्प्राईटसोबत वापरला जातो ती स्प्राईट लपवली जाते अशा रीतीने, आणि ते चित्र परत दिसण्यासाठी शो या ब्लॉकचा वापर केला जाऊ शकतो. अर्थात हे कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कसे केले जाते हे आपण उदाहरणासहित यानंतरच्या व्हिडिओजमध्ये पाहू. त्याच्यानंतरचा ब्लॉक आहे स्विच कॉस्च्युम टू. स्क्रीनच्या मध्यभागी स्क्रिप्ट्सच्या बाजूला कॉस्च्युम्स नावाचा टॅब आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे दोन चित्रे दिसतात. एखादे ॲनिमेशन जेव्हा बनवले जाते त्यावेळी त्या कॅरेक्टरच्या वेगवेगळ्या हालचालींसाठी वेगवेगळी चित्रे बनवली जातात. स्क्रॅचमध्ये या वेगवेगळ्या चित्रांना कॉस्च्युम्स या नावाने संबोधले जाते. तर कॉस्च्युम म्हणजे वेगवेगळी चित्रे. तर स्विच कॉस्च्युम टू म्हणजे या ॲनिमेशनमध्ये जी वेगवेगळी चित्रे आहेत ती चित्रे दिसण्यासाठी याचा वापर केला जातो. कॉस्च्युम वन आणि कॉस्च्युम टू असे याचे दोन भाग आहेत. त्याचबरोबर नेक्स्ट कॉस्च्युम या नावाचा हा कोड ब्लॉक आहे. हा सुद्धा स्विच कॉस्च्युम टू सारखाच काम करतो, पण याच्यामध्ये कॉस्च्युमचे जे नाव आहे ते स्पेसिफाय करावे लागत नाही. तर एखाद्या सिक्वेन्समधील जे पुढील चित्र आहे ते याच्यामुळे दाखवले जाते अशा रीतीने. तर स्क्रीनवर ॲनिमेशनच्या हालचाली दाखवण्यासाठी या कोडचा वापर केला जातो. स्विच बॅकड्रॉप टू. बॅकड्रॉप म्हणजे स्क्रीनवर मागील बाजूला दिसणारा हा जो पांढरा भाग आहे याला बॅकड्रॉप असे म्हणतात. तर हा जो बॅकड्रॉप आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची चित्रे दाखवू शकतो. स्क्रीनच्या डाव्या बाजूला खालील बाजूला न्यू बॅकड्रॉप असा एक आयकॉन आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बॅकड्रॉप लायब्ररी उघडते. या लायब्ररीमधून आपण आपल्याला हवे ते चित्र निवडून या ठिकाणी आपण ते जोडू शकतो. आपण हवे तितके बॅकड्रॉप्स वापरू शकतो. तर एकापेक्षा अधिक बॅकड्रॉप्स वापरले गेल्यास स्विच बॅकड्रॉप टू या कोड ब्लॉकचा वापर केला जातो. याच्यासमोरील ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व बॅकड्रॉप्सची नावे दिसतात. त्याच्यापैकी आपल्याला हवा तो बॅकड्रॉप सिलेक्ट करून याच्यावर क्लिक केल्यास तो बॅकड्रॉप बदललेला आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये नेक्स्ट बॅकड्रॉप असा एक ऑप्शन आहे. नेक्स्ट किंवा प्रिव्हियस यापैकी कुठलेही ऑप्शन निवडल्यास ज्यावेळी हा कोड एक्झिक्यूट होईल त्यावेळी आपण निवडलेल्या बॅकड्रॉप्समधील सर्व बॅकड्रॉप्स एकापाठोपाठ एक आपल्याला येथे दाखवले जातील. चेंज इफेक्ट या नावाचा जो ब्लॉक आहे याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. कलर, फिश आय, व्हिर्ल, पिक्सेलेट, मोझेक, ब्राईटनेस आणि घोस्ट. एखाद्या इमेज एडिटरमध्ये जर तुम्ही काम केलेले असेल तर या वेगवेगळ्या ग्राफिक इफेक्ट्सची तुम्हाला माहिती असेल. त्याच्यापैकी आपण कलर इफेक्ट पाहू. हा कोड जेव्हा एक्झिक्यूट होईल त्यावेळी कार्टूनचा रंग आपल्याला बदललेला दिसेल. या ठिकाणी 25 जागी दुसरा एखादा अंक लिहिल्यास त्याप्रमाणे रंग देखील बदललेला आपल्याला दिसून येईल.
सेट कलर इफेक्ट टू, चेंज कलर इफेक्ट ज्यावेळी एक्झिक्यूट होतो त्यावेळी तो सलग एकानंतर एक रंग बदलू लागतो. सेट कलर इफेक्टमध्ये फक्त एकाच विशिष्ट रंगावर आपल्याला त्या कार्टूनला बदलायची असेल तर हा कोड वापरला जातो. आणि त्याच्यानंतर क्लिअर ग्राफिक इफेक्ट्स, म्हणजे ज्यावेळी आपल्याला आपण निर्माण केलेले ग्राफिक इफेक्ट्स क्लिअर करायचे असतील तर या कोड ब्लॉकचा वापर केला जातो. चेंज साईज बाय 10, तर या ठिकाणी 10 ठिकाणी आपण कमी किंवा जास्त अंक लिहू शकतो आणि हा कोड जेव्हा एक्झिक्यूट होतो त्यावेळी आपल्याला कार्टूनचा आकार वाढत असलेला दिसून येतो. या ठिकाणी निगेटिव्ह अंक लिहिल्यास तो आकार कमी देखील करता येऊ शकतो. सेट साईज 2, यामध्ये पर्सेंटेजमध्ये आपल्याला आकडा लिहायचा असतो आणि हा कोड एक्झिक्यूट केल्यानंतर 100% म्हणजे ते कार्टून त्याच्या मूळ आकारामध्ये जाईल आणि 200% केल्यास ते मूळ आकाराच्या दुप्पट होईल. तशा रीतीने याचा वापर केला जातो. स्क्रीनवर एकापेक्षा अधिक कार्टून्स जर असतील आणि ते एकापाठोपाठ एक जर दिसत असतील तर त्यापैकी एखाद्या कार्टूनला सगळ्यात समोर किंवा एखाद्या कार्टूनला दुसऱ्या कार्टूनच्या मागे न्यायची असेल तर गो टू फ्रंट किंवा गो बॅक लेयर्स या कोडचा वापर केला जातो. त्यानंतर लंबवर्तुळाकार आकाराचे 3 ब्लॉक्स, यांना रिपोर्टर ब्लॉक्स असे म्हणतात. तर याच्यामध्ये व्हेरिएबल्स साठवले जातात. कॉस्च्युम ब्लॉकमध्ये ॲनिमेशनच्या वेगवेगळ्या चित्रामधील जे चित्र यावेळी स्क्रीनवर दिसते त्याचे नाव या ठिकाणी साठवले जाते. तसेच बॅकड्रॉप नेम, म्हणजे जो बॅकड्रॉप या ठिकाणी दिसून येतो त्याचे नाव या ठिकाणी साठवले जाते. तसेच साईजमध्ये त्याचा आकार साठवला जातो. याचा वापर ट्रिगरसारखा करून, म्हणजे जर ॲनिमेशनच्या चित्राचा आकार एखाद्या ठराविक आकाराचा झाला तर त्याच्यानंतर पुढची एखादी क्रिया आपोआप हवी किंवा ॲनिमेशनच्या चित्रामधील एखादे विशिष्ट चित्र दिसू लागल्यानंतर त्यानंतर लगेच दुसरी एखादी गोष्ट घडावी, अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी या व्हेरिएबल्सचा वापर केला जातो. याची उदाहरणे आपण सविस्तरपणे याच्या पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तर आज आपण लुक्समधील सर्व ब्लॉक्सची माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण साऊंड या कॅटेगरीमधील ब्लॉक्सची माहिती घेऊ.